नमस्कार मित्रांनो, थोडक्यात सगळ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. बघत आहात आपण आता ट्रॅव्हलला जात आहोत, आपला मराठी ट्रॅव्हल ब्लॉग आहे. वीकेंडला पहाटे उठून निघायची मजा काही वेगळीच असते. आणि आता हे जे तुम्ही रस्त्यावरचं बघत आहात ते बघून तुम्ही गेस केलं असेलच आम्ही कुठे जात आहोत. जे प्रॉपर गेस करतील त्यांना माझ्याकडनं एक मोठं शाउट. माझा मित्र संकेत कुलकर्णी आणि कल्याणी या दोघांनी मिळून ॲक्च्युली ऑर्गनाईज केलेली ही एक मज्जा आहे. तर मला तो बोला तू ये रे, फक्त यू विल एन्जॉय इट. असं रस्त्यांना जर धूर वगैरे दिसत असेल, फॉग वगैरे, तर शाहरुख खानसारखं वाटतं यार. आणि नंतर पोचेस तो उशीर झाला आणि हा रस्ता बघून असं वाटलं बाबा जंगलात वगैरे चाललो आहे की काय वाघ बघायला. पण जेव्हा पोचलो तिकडे तर तिकडे असे छान टेंट लागले होते आणि सुंदर लाईटच्या माळा होत्या. अगदी म्हणतो ना चांदणं पडल्यासारखं वाटत होतं. आकाशही इतकं क्लिअर होतं की वरचं चांदणंही स्पष्ट दिसत होतं. एकमेकांची ओळख केली, नवीन सगळे आपले जुने झाले आणि दमशराज खेळायला लागलो. गट पडले आणि धमाल चालू झाली एकमेकांमध्ये. बरं, आता हे करताना भूक लागली, त्याच्या आत बॉन फायर आणि आपलं म्हणतो ना बार्बेक्यूवरचं चिकन, पण बार्बेक्यूवरचं पनीरही इतकं सुंदर होतं, त्यामुळे वेजवाल्यांची चंगळ. हे बघा आमचे इव्हेंट ऑर्गनायझर आहे की नाही, आगेत काडी घालताना. किती गंमत असते ना, म्हणजे कोणाची ओळख नाही आणि काही क्षणातच आपण एकमेकांचे मित्र होऊन गेलेलो असतो, एक फॅमिली होऊन गेलेलो असतो आणि हे आपली एक वसाहत झाल्यासारखी आपण धमाल करतो. आता मी गाणं काय आहे हे तुम्हाला नक्की याच्यात लावलं नाही कॉपीराईट्स इश्यूमुळे, पण एकंदरीत डान्स स्टेप्सवरनं तुम्ही ओळखून जाल की हे काय गाणं आहे. कुठचं गाणं आहे ओळखा बरं, कमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि कॅम्प फायरमध्ये एकत्र अवतीभोवती नाचण्यात जी मजा आहे. बरं, आता कॅम्प फायर म्हटलं की मराठी पारंपरिक थोडंफार स्टेप्स झाल्याच पाहिजेत, शेवटी आपण मराठी. अशा प्रकारे संपलं रात्र आणि सकाळ झाली. धुक्यामध्ये असलेलं शहर आणि वरती त्याच्या आपण आणि ढगाच्या वरही आपण, देव असल्यासारखं वाटतं का? नाही, देवासमोर शरणांगती असल्यासारखा हा अनुभव होता. आपल्यावरती देव आहेच आणि असायलाच पाहिजे. नंतर आम्ही आजूबाजूला बघितलं की अरे बापरे, जिकडे आपले तंबू टेंट लागले होते त्याच्या बाजूलाच तर एवढं मोठं जलाशय होतं. सकाळी सकाळी अर्धवट झोप येत कुठूनही जलाशय बघण्यात इतका आनंद झाला. बोललो चला डोंगरावर कोण नाही आहे, आपण बघून येऊया. आपलाच डोंगर असल्यासारखे आम्ही ते बघायला निघालो. त्याच्या पुढे बघा कसे तंबू मस्त सकाळी आपले चहा पिऊन लोक आजूबाजूला एक्सप्लोअर करते. आणि हा बघा बाजूलाच असलेला जलाशय जो रात्री दिसतच नव्हता, इतका सुंदर व्ह्यू होता. खरंच नशीबवान म्हणावं तर खरंच आम्हालाच, म्हणजे तुम्ही असू शकता यावं जाईल. तर असे आम्ही पुढे निघालो, बोललो जरा डोंगर एक्सप्लोअर करूया पुढे काय काय आहे आणि काहीतरी अजून वेगळं भन्नाट बघायच्या दिशेने ही आमची वाटचाल सुरू झाली. इतकं सुंदर जलाशय, तो पाण्याचा नितळ आवाज आणि ती एक शांतता जी होती, खरंच मनात असलेली शांतता आहे. सकाळचे 9:30 झाले तरी शहर अजून धुक्यात होतं आणि आम्ही चहा पिऊन निघालो. बघा किती सुंदर शहर, असं वाटतंय शहराने पांघरून घेऊन ओढलेलं आहे आणि अजून झोपतंय.
जलाशयाकडे बघून असं वाटत होतं की कधी एकदाची त्याच्यात उडी मारतोय, पण पाणी किती थंड असेल याने फार प्रश्न पडत होता. हे एकमेव झाड तिकडे होतं उंच आणि मोठं एकटं उभं असलेलं. अख्ख्या जलाशयाची कथा जणू त्यानेच आम्हाला सांगितली. आणि बघा हा कसा सीन अगदी सुंदर दिसतो येताना. गाई या ज्या होत्या इतक्या नितळ, म्हणजे नो रिस्ट्रिक्शन्स, त्याही त्यांच्या पद्धतीने एन्जॉय करत होत्या. चालत चालत असं वाटत होतं की जसं काही ह्याचा अंत होऊ नये आणि ह्याच्या पुढे जे काही सुंदर दिसावं ह्यापेक्षा आत्ताच चालता चालता काहीतरी चांगलं चांगलं दिसतोय त्याचाच आनंद घेत राहावा. डेस्टिनेशनसाठी आम्ही चालत नव्हतो तर जर्नीसाठी चालत होतो. किती सुंदर नजारा आणि कोणी नाही आहे, शांतता. हे बघा पाण्याचा आवाज कानात दोन्ही बाजूला ज्या पद्धतीने घुमतो, तुम्हाला तो अनुभव घेणं जास्त गरजेचं आहे. आणि मग पाणी म्हणल्यानंतर दगडं टाकायची मजा तर सगळेच घेतात. मला वाटतं कदाचित आपण ती उडी मारू शकत नाही म्हणून आपण दगड टाकून म्हणतो ते समाधान घेण्याचा प्रयत्न करत असावं. हे बघा हे आमचे मास्टर क्लास निलेश भाऊ, असे त्यांनी 3 सोडून 9 टप्प्यांपर्यंत सुद्धा नेलेलं आहे. बघा आमची कॅम्पसाईट एक झूम करून दाखवली की कशी कुठून दिसते आहे. बोट अर्धी पाण्यात बुडली आहे पण तिला काही दुःख आहे का? कदाचित तीही त्याच्यात नाहत असेल. एका बाजूला चंद्र आणि एका बाजूला रॉकेट. जग कुठे चाललंय बघा, पण आपण कुठे गेलो पाहिजे हे जास्त गरजेचं आहे. आणि आपलं स्वतःचं आपल्या अर्धांगिनीवरती दाखवायचं प्रेम ह्याचं एक ट्रेनिंग बरं का. तुम्ही जाल तेव्हा नक्की लक्षात ठेवा, सकाळी सकाळी आपल्या अर्धांगिनीला चहा देणं हे तुमचं परम कर्तव्य आहे हे ह्या 3 शूरवीरांनी अगदी चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं. आणि त्याचा आनंदही लुटला अर्धांगिनींनी. बायकांना समाधान मिळालेलं कदाचित हे पहिलं क्षण असावं. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्की कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यात